नमस्कार मंडळी, मी अवधूत माटल आणि उन्हाळ प्रवासीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आणि आज आपण आलो धारावीमधल्या धारावीसारख्या, म्हणजे धारावी आशियातील खूप मोठी झोपडपट्टी मानली जाते आणि त्या मोठ्या झोपडपट्टीमध्ये पण छोटे छोटे वडलोपार्जित चालत असलेले बिझनेस आपल्याला पाहायला मिळतात. आणि धारावीला कुंभारवाड्यामध्ये आलो आणि कुंभारवाड्यामध्ये मडकी कशी बनवली जातात त्या पण आज पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर चला पाहूया. आणि जर व्हिडिओ आवडली तर नक्की लास्टपर्यंत राहा आणि लास्टला सबस्क्राईब करा. तर चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळतं. तर मंडळी, आता आपण इथे पाहिलं जयंती आपले माझ्या मित्राचेच मामा आहे ना, तुम्ही त्याचे मामा आहे, त्यांच्याकडे आलो होतो. तर त्याने आम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे सांगितलं कसं वगैरे मडकी बनवतात. आता हा जो दाखवला तो मॅजिक दिवा आहे आणि आता दिवाळीमध्ये आता ह्याचं मागणी दिवायचे. सो इथे आम्ही आलो तर आम्हाला खूप छान प्रकारे समजवलं आणि कसं ह्याचं प्रोसेस असते वगैरे ते सगळं सांगितलं. तर तुम्ही बघाल हा असतो मॅजिक दिवा. आणि त्यांचा जो हा जो बिझनेस आहे तो म्हणजे खूप पूर्वीपासून आहे, म्हणजे अगदी वडिलांच्या वडिलांपासून वगैरे आहे. हे डिझाईन येतं ना, इसपे पहिले मट्टी लगावतो, मट्टी लगा के फिर ऐसा होतो देख इसको. तर मंडळी, हे जे आहे हे साचं आहे, ह्याच्यामध्ये पहिला माती लावून ठेवली जाते आणि नंतर ओपन केलं जातं. आहो पाच मिनिट मला दिवस आहे बघू. अशा प्रकारे बनवलं जातं. हॅलो हॅलो हॅलो
देख ऐसा फिर लास्ट में इसको ऐसा लगाते हैं फिर ऐसा बनता है फिर ये तो मैं नीचे रख नहीं पाएगा गिल्ला रहेगा ये अच्छा देख ऐसा लास्ट में सूख कैसे बनता अच्छा आई मैं इकड़े इसके बाद इसको घिसते इसको इसके बाद तार को ना इसको घिसते देखते साहब घिसने के बाद इसको कैसे कलर मार दे फिर भट्टी में पटका इसको कलर मारता आजा मतलब ते क्लीन करता थे हेजे असते ते है ना जो मट्टी ऊपर रहता ना हां हां तो क्लीन करता पहले तार से फिर इसको ये पेंट करते हैं इनमें मेरा सन अपना काम करते हैं खराब ही कराएगा मतलब नहीं होता अच्छा बराबर करते हैं अरे ह्याचा खाली ह्याला वरती ठेवतात ना इसके नीचे ईट है ईट के ऊपर है मतलब जो जलाने का जो रहता है वो इसके नीचे है इसके ऊपर मत करो कभी इसके ऊपर पास मत कीजिए फिर वापस पत्थर आता है और पूरा पैक करके फिर इसको नीचे ईट देते हैं ईट देते 300-400 डिग्री मतलब ये ईट देने का बाकी है इसको इसको बाकी है तो पकेगा अभी यही मत कुछ ही नहीं इसके खा नहीं सकता यही नहीं मेरे पास तर मंडळी आता मी इथे धारावीच्या कुंभारवाड्यामध्ये आलो होतो आणि हा माझा मित्र आहे वैभव आणि जी बहीण आहे काजल वाघेला सो आम्ही मित्र फ्रेंड सर्कलमध्ये आहे तर त्याचा मामाचा हा सगळा होतो तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहिलं मडकी कशी बनवतात हे जे मडक्याचा कारखाना आहे मामाच आहे आणि पहिल्यापासून चालत आला आहे सो त्याच्यामुळे आपल्याला हे पाहायला मिळालं म्हणजे धारावीसारख्या एरियामध्ये म्हणजे धारावी हे एशियातील लार्जेस्ट स्लम एरिया म्हणजे म्हटलं जातो आणि त्या स्लम एरियामध्ये पण अशा प्रकारचे छोटे छोटे बिझनेस म्हणजे काय बदलला पूर्वी काळापासून चालत आलेले आपल्याला पाहायला मिळाले सो मी थँक्यू बोलतो वैभव तुला वैभवमुळे आम्हाला असं माहीत नसलेलं आम्हाला एक चांगल्या प्रकारे माहिती करून दिलं सो थँक्यू ओके शुक्रिया तर मंडळी आत्ता आपण आहोत धारावी कुंभारवाड्यामध्ये आणि आत्ता आपण इथे पाहिलं की मडकी कशी बनली जातात किंवा मातीच्या वस्तू कशा बनल्या जातात पण ॲज अ मार्केट आपण आता पाहायला जाणार आहोत ते सुद्धा इथे जवळच आहे 90 फीट रोडला आहे आता आपण धारा कुंभारवाडा आणि पुढे जाल तर इथे 90 फीट रोडला होलसेल मार्केट आहे आणि मार्केटमध्ये पणते असतील मातीचे भांडे असतील किंवा आणि काही गोष्टी तर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत सो आता तिथे जाऊया तर चला जाऊया आणि पाहूया मंडळी इथं आम्ही आलो ना आमचे सबस्क्राईब लोक भेटले हा बघा हाय पाहुला सबस्क्राईब करा आणखी छान लोक बनवतोय समझो किसको होलसेल में लेना रहेगा ना हाँ। तो आपका कोई नंबर डिटेल से कुछ बात वो कार्ड में हम लोग कार्ड छपाते हैं उसमें सब हमारा डिटेल नंबर सब उसमें आ जाता है जो ऑर्डर देते हैं फोन पे बोल देते हैं वो लोग कभी आना है कभी नहीं अच्छा। मंडळी आता आम्ही इकडे कुंभारवाड्यामध्ये आलो तुम्ही आता बघितलं असेल मडकी कशी बनवतात काय कसे भट्टे असते आणि इथे पणत्या म्हणजे पणत्या तर पणत्या बनवल्यानंतर भट्टीमध्ये जे गरम करतात आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर कलर वगैरे केला जातं आणि इकडे होलसेल आहे हां काय रेंजपासून स्टार्ट आहे काय रेंजचे स्टार्ट आहे रेट तो 25-30-40 असं सब अलग अलग जो पीस रहेगा उसका अलग अलग प्राइस छोटा बड़ा रहता है उसमें मेहनत ज्यादा रहता है उसका प्राइस ज्यादा रहता है उसका प्राइस थोड़ा ज्यादा रहता है क्योंकि उसको बनाने में बहुत टाइम लगता है अच्छा अच्छा छोटा दिया उसमें टाइम लगता है अपने जैसे कार्ड दिला है फोटो मैं इंस्टाग्राम सुधा टाकेन अपने वीडियो में वीडियो पॉज करून तुम्ही बघू शकता पूर्ण डिटेल है आणि तुमचं नाव काय तुमचं नाम काय कविता जेटवा कविता जेटवा जेटवा कविता जेटवा मॅम आहेत त्यांना तुम्ही भेटलात ना तर तुम्हाला समजवतील चांगल्या प्रकारे तिथे तुम्ही बघू शकता काय डिझाईन कशा पद्धतीने आहे आणि जर दिवाळी आहे तर म्हणजे एकदम होलसेल आणि कमी रेटमध्ये इकडे मिळून जाईल बघाल तुम्ही इकडे इथे बघाल ना तुम्ही बघा एकदम खूप भारी डिझाईनमध्ये आहे तुम्ही बघाल इथे तर तुम्ही बघाल ना तर स्वस्त दरात मडक तसेच इतर मातीची भांडे मिळतील आणि रस्त्यावर जे मार्केट आहे पूर्ण बघाल इथे
अच्छा है, इसका क्या प्राइस है अंकल? इसका अरे इसका बॉटल क्या है, कितने का है? भारी ना, 480, 450 रुपये जो बॉटल है, माटी जाए पूरा माती मस्त है, बॉटल नेचुरल पॉटल, मातीचा पॉटल बघाल ना, म्हणजे वेगवेगळ्या साईजमध्ये डिझाईनमध्ये तिथे बघा आहेत बॉटल, हे बघा इकडे पण आहे, वरती बघाल ना, वरती सुद्धा आहे, बघाल ना तर फुल असे डिझाईनमध्ये आहे, साईजमध्ये सुद्धा खूप भारी आहेत, म्हणजे बघा तुम्ही इकडे क्या प्राइस आहे, हां मतलब स्टार्टिंग 250 स्टार्ट होता, कौन सा साइज छोटा, सबका डिफरेंट डिफरेंट है, मतलब साइज के ऊपर डिपेंड, साइज के ऊपर डिपेंड है कि डिजाइन के, साइज के ऊपर, डिजाइन तो एक्चुअली नॉर्मल हम क्या बना देगा अच्छा दिखे वाइट, और क्या प्राइस तक है, मतलब 250 से लेकर 800 रुपये तक, फुल साइज तो हम बड़ा मटका मतलब 30 लीटर वाला, हाँ तेरा भी कुंभार वाला 90 फीट रोड पे मेरा, और नाम से एकदम बाजू में 5 मिनट में, नाम मेरा विधि क्रिएशन है शॉप का। अच्छा ठीक है, थैंक यू, वीडियो आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं यूट्यूब चॅनल उन्हाळा प्रवासी। सो आजची व्हिडिओ इकडे थांबूया, भेटू एकदा पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये।